10 मार्च 2019 Science 1 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिका Part 4 केअर एज्युकेशनल ट्रिक्स विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व सकारात्मक वाढीसाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर Science भाग 1 मधील Part 4 आपणास समजावून सांगत आहे. प्रश्न 4, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. 5 गुण. 1. दिलेल्या आवर्तनातील मूलद्रव्याचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने लिहा. 2. आधुनिक आवर्तसारणीतील वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. वरील मांडणी आधुनिक आवर्तसारणीतील वरील आवर्तनाशी का जुळते. 4. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणु असणारी मूलद्रव्ये कोणती. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवी जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 4. 1. Roman 1 मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने Li लिथियम, Be बेरिलियम, Be बोरॉन, Ce कार्बन, N नायट्रोजन, O ऑक्सिजन. 2. आधुनिक आवर्त सारणीतील वरील मूलद्रव्यांचे आवर्त दुसरे आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन कार्बनचे 2-4, नायट्रोजनचे 2-5, येथे के व एल या कक्षा आहेत. 3. वरील मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तनाशी जुळते कारण सर्व मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनात के व एल या 2 कक्षा आहेत. उदाहरणार्थ 3Li लिथियम इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-1, बोरॉन 4B इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-2, ऑक्सिजन 8O ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-6. 4. सर्वात मोठा अणु लिथियम Li, सर्वात लहान अणु O ऑक्सिजन. B. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. प्रश्न 2. स्वराली प्रयोग करीत असताना तिला आढळलेली निरीक्षणे खाली दिली आहेत, त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. स्वरालीस प्रयोग करत असताना प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून दूर जात असल्याचे दिसून आले. स्वरालीने आपाती कोण आय मूल्य वाढवत नेल्यास अपवर्तित कोणाचे आर्य मूल्य वाढते, परंतु विशिष्ट आपाती कोणानंतर मात्र प्रकाश किरण घन माध्यमात परत येताना दिसली. प्रश्न Li येथे कोण आय असे वाचन करावे, कोण आय च्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात. 2. प्रकाश किरण घन माध्यमात परत येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. 3. स्वरालीस आढळलेल्या तिन्ही निरीक्षणांच्या आकृती काढा. येथे Li हे छापलेले चुकीचे आहे. कोण आय असे वाचन करावे, कोण आय च्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोण असे म्हणतात. 2. प्रकाश किरण घन माध्यमात परत येण्याच्या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. आकृती इंद्रधनुष्य निर्मिती. प्रकाश किरण पाण्याचा थेंब, आंतरिक परावर्तन जांभळा रंग लाल रंग. आकृतीस दाखवल्याप्रमाणे नावे देणे विसरू नका. सर्व प्रश्नांची उत्तरे आपण अभ्यासून एकीच्या पैकी गुण आपणास मिळावेत. हा व्हिडिओ तयार करण्याचा मुख्य उद्देश आहे आपण यश संपादन करावे. आपल्या यशात आमचाही मोठा वाटा असावा हा यामागील प्रमुख हेतू आहे. गुणवंत विद्यार्थी म्हणून सर्वांसमोर आपला गौरव करण्यात यावा. 10वीत मिळालेल्या घवघवीत यशाने आपले सर्वांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे म्हणून तुम्हाला आवडलेला हा व्हिडिओ 10वीत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना शेअर करा. पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लाईक subscribe.
तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा।